मूल्यमापनामध्ये आपण कोणकोणत्या कृती करून घेऊ शकतो तर पहिली कृती आपण या ठिकाणी घेतलेली आहे प्रत्यक्ष बँक किंवा पतसंस्था या ठिकाणी क्षेत्रभेटीचे आयोजन करणे आणि बँकेचे जे व्यवहार आहेत ते जाणून घेणे पण हे व्यवहार जाणून घेताना आपण या घटकाच्या वेळेस चक्रवाढ व्याजाची प्रक्रिया समजून घेण्यावर अधिक भर देणार आहोत नंतर आपण काय करणार आहोत की आता चक्रवाढ व्याज ही संकल्पना आता समजली आहे तर चक्रवाढ व्याजावर आधारित उदाहरणे तयार करणे जसं की आपण मागे सांगितलं की सार्थक दादांचा प्रसंग असेल किंवा आपल्या घरातील व्यक्तींना अनुसरून काही प्रसंग असतील ते समोर उभे करणं आणि त्याला अनुसरून वेगळीवेगळी चक्रवाढ व्याजाची उदाहरणं विद्यार्थ्यांना तयार करण्याची संधी देणं हा सुद्धा उपक्रम आपण घेऊ शकतो आणि उदाहरणं तयार केल्यानंतर सूत्र वापरून चक्रवाढ व्याज काढता येणे जे आपण मगाशी स सरळ व्या सरळ व्याजाचं जसं सूत्र होतं तसं चक्रवाढ व्याजाचं व्याज आणि चक्रवाढ व्याजासहची रक्कम काढण्यासाठीचं सूत्र विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे हे सूत्र वापरून विद्यार्थ्यांना अधिकाधिक उदाहरणं सोडवण्याचा सराव देणार आहोत विद्यार्थ्यांना अधिकाधिक कृतीपत्रिका सरावासाठी उपलब्ध करून देणे आता याचं कारण असं की आपल्या क्रमिक पाठ्यपुस्तकं असतील किंवा इतर काही संदर्भ पुस्तकं असतील तर यातील उदाहरणांना थोडीशी मर्यादा येते त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्याला अधिकच्या कृतीपत्रिका स्वतः तयार करून देणं किंवा विद्यार्थ्यांनीसुद्धा स्वतः कृतीपत्रिका तयार करून त्या स्वतः सोडवणं हा, हा सुद्धा उपक्रम आपल्याला या ठिकाणी घेता येईल आणि शेवट विद्यार्थ्यांना संदर्भ स्रोत उपलब्ध करून देणे याचं कारण असं की विद्यार्थ्यांना आपण प्रत्यक्ष वर्गामध्ये किंवा क्षेत्रभेटीदरम्यान चक्रवाढ व्याजाची संकल्पना समजावून सांगितलेली आहे पण जर आपण शेवटच्या विद्यार्थ्याचा विचार केला तर काही विद्यार्थ्यांना आपल्याला ब्लेंडेड मोडमध्ये वेगळे वेगळे अनुभव द्यावे लागतात मग त्यासाठी प्रत्यक्ष चक्रवाढ व्याजाचं सूत्र वापरून उदाहरणं कसं सोडवता येईल किंवा तक्त्याचा वापर करून तोंडी उदाहरणं कशी सोडवता येतील तर अशा उदाहरणांसाठी वेगळे व्हिडिओज असतील काही शैक्षणिक व्हिडिओज असतील तर असे व्हिडिओज आपण विद्यार्थ्यांना ई लर्निंगच्या माध्यमातून दाखवू शकतो आणि जेणेकरून हे व्हिडिओ पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांना जी सूत्र वापरून उदाहरणं सोडवण्याची जी प्रक्रिया आहे ती अधिक छान पद्धतीने लक्षात येऊ शकते आणि मुलं चक्रवाढ व्याज ही संकल्पना अगदी छान पद्धतीने समजून घेऊ शकतील आता आपल्याला काही गोष्टींचं चिंतन करायचं आहे ते चिंतन या गोष्टींवर की चक्रवाड व्याज शिकल्यानंतर खरंच आपल्या विद्यार्थ्यांना अगदी शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंतच्या प्रत्येक मुलाला चक्रवाड व्याजातल्या काही संकल्पना समजलेल्या आहेत की नाही ह्यावर आपल्याला चिंतन करणं शिक्षक या भूमिकेतून अतिशय महत्त्वाचं आहे तर त्यासाठी आपण एक थोडासा रिकॅप करणार आहोत जो सरळ व्याजापासूनचा असेल की सरळ व्याजातल्यासुद्धा या संकल्पना आपण यामध्ये घेतलेल्या आहेत तुम्हाला इथे दिसत असतील मुद्दल व्याजाचा दर मुदत किंवा काळ सरळ व्याज चक्रवाढ व्याजाने रास सूत्र वापरून चक्रवाढ व्याज यावर आधारित उदाहरणे सोडवणे आणि कोणतं सूत्र तयार झालं मग यामध्ये आपण चक्रवाढ व्याजाचं सूत्र घेतलेलं आहे चक्रवाढ व्याजाने मिळणारी रक्कम जी असेल किंवा चक्रवाढ व्याजाने द्यावयाची रक्कम असेल याचं सूत्र आपल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळालेलं आहे तर या सगळ्या गोष्टींचं आपल्याला चिंतन करणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने चक्रवाढ व्याज ही संकल्पना विद्यार्थ्यांना अधिकाधिक छान पद्धतीने समजावून सांगण्याचं आपण आव्हान पेलूया हे आव्हान अतिशय यशस्वी रीतीनं पेलण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा